Hello friends, today we are going to learn one inspirational poem, that is Try Again. This poem is written by British poet William Edward Hickson. The message that the poet gives in this poem: don't give up hope, don't stop trying, work hard, continuously, patiently till you get success. Mitranno, कवी आपल्याला या कवितेतून सांगतो, आशा सोडू नका, प्रयत्न करत रहा, सतत संयमाने आणि भरपूर प्रयत्न करत रहा जोपर्यंत यश मिळत नाही. नाउ लेट्स स्टार्ट टू लर्न द पोअम. फर्स्ट टू लाइन्स: टीज अ लेसन यू शुड हीड, ट्राय अगेन. न्यू वर्ड्स: टीज, शॉर्ट फॉर्म ऑफ इट इज. Heed, pay attention to, लक्ष देणे. Here poet Hickson gives us a life lesson to remember in these lines. That is, try again and again. पहिल्या दोन ओळींमध्ये कवी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट जीवनात लक्षात ठेवावयास सांगतात, ती म्हणजे प्रयत्न करत रहा, try again. Next two lines: if at first you don't succeed, try again. Poet says, it is not possible for everyone to be successful in the very first attempt. So he advises, if we fail in our first try, we should not get disappointed. We should try again. Kavi sangto, pahilya prayatnat yash pratyekalaj milat nasti. त्यामुळे जरी पहिल्या प्रयत्नात अपयश आले तरी निराश होऊ नका, प्रयत्न करत रहा. नेक्स्ट फोर लाइन्स: देन युअर करेज शुड अपियर, फॉर इफ यू विल परसिव्हियर, यू विल कॉन्कर, नेव्हर फियर, ट्राय अगेन. न्यू वर्ड्स: परसिव्हियर, कीप ट्राइंग टिल वन विन्स, चिकाटी, जिद्द. Conquer, win, jinkane. If we fail, we should not get discouraged. Rather, we should come up with new spirit with which we will conquer every fear in our way. So, keep trying till you succeed. जेव्हा आपण सातत्याने प्रयत्न करू तेव्हा धाडस आपल्या बरोबर असते. त्यामुळे प्रयत्न न सोडता, न घाबरता, चिकाटीने प्रयत्न करत रहा, यश तुमचेच आहे, असे कवी सांगतात. नेक्स्ट टू लाइन्स: वन्स ऑर ट्वाइस दो यू शुड फेल, ट्राय अगेन. इफ यू मे फेल वन टाइम ऑर टू टाइम्स, कीप ट्राइंग अगेन अँड अगेन. जर एक दोन वेळा तुम्हाला अपयश आले तरी प्रयत्न सोडू नका, यश नक्की मिळेल. नेक्स्ट टू लाइन्स: if you would at last prevail, try again. New word: prevail, win, jinkne. Poet says, if there is a possibility of success in the future, you should keep trying. Jar tumhi eke divshi yashasvi honar asal tar prayatna sodu naka. Next four lines: if we strive, it is no disgrace. Though we do not win the race, what should we do in that case? Try again. New words: strive, try very hard, prayatnanchi parakashta karne. Disgrace, shame, laaj. Means, if we try hard but don't get success, don't stop, don't give up in shame. One thing one should do is to try वन मोर टाइम. पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही जर आपल्याला यश मिळत नसेल तर कुणीही लाज बाळगू नका आणि प्रयत्न सोडू नका, असे कवी सांगतात. नेक्स्ट टू लाइन्स: इफ यू फाइंड युअर टास्क इज हार्ड, ट्राय अगेन. पोएट फर्दर सेज, इफ युअर वर्क इज हार्ड और डिफिकल्ट टू कम्प्लीट, डोंट स्टॉप, गिव वन मोर ट्राय. आपले ध्येय गाठणे कितीही कठीण असेल
तरीही प्रयत्न करत रहा. नेक्स्ट टू लाइन्स, टाइम विल ब्रिंग यू योर रिवार्ड, ट्राय अगेन. मीन्स कीप ट्राइंग, वन डे योर टाइम विल कम अँड यू विल बी सक्सेसफुल वन. सतत प्रयत्न करत रहा, एक दिवस तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ मिळेल, तुम्ही यशस्वी व्हाल. लास्ट फोर लाइन्स, ऑल दॅट अदर फोक कॅन डू, वाय विथ पेशन्स मे नॉट यू, ओनली कीप दिस रूल इन यू, ट्राय अगेन. पोएट सेज इन द लास्ट स्टांझा, इफ अदर पीपल अचीव्ह गोल, बिकम सक्सेसफुल, यू ऑल्सो कॅन बी सक्सेसफुल. बट वन रूल कीप इन माइंड, दॅट इज वर्क पेशंटली कंटिन्युअसली टिल यू सक्सीड. कवी शेवटच्या कडव्यामध्ये म्हणतात, जर लोक यशस्वी होत असतील तर तुम्हीसुद्धा प्रयत्न न सोडता सततपणे आणि संयमाने काम करीत राहिला तर तुम्ही देखील यशस्वी व्हाल.